नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तव्यावरती कोंडाळे लावणार आहे, त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। हे बघा, मी तूरची डाळ घेतलेली आहे आणि ही सपाट वाटी घेतलेली होती मी डाळ। आता ही तूरची डाळ मी 2 ते 3 तास अगोदर पाण्यात भिजवून घेतलेली होती। बघू शकता तुम्ही, छान भिजलेली आहे मस्त। आता त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला। मी एक मोठा कांदा घेतला होता, तो असा बारीक चिरून घेतलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही कांद्याची पात घेतलेली मी, कारण कांद्याची पातमुळे छान अशी चव येते। चवीनुसार थोडी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, हळद, मीठ घेतलेले मी चवीनुसारच, जिरं आणि लसूण। आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे, तुरची डाळ बारीक करून घ्यायची आपल्याला। आता आपण हे मिक्सरमध्ये असं बारीक करून घेऊ डाळ। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बघू शकता तुम्ही किती छान झालेले बारीक मस्त। आता मी एका भांड्यात ते काढून घेते। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोडं नॉर्मल जाड होऊ द्यायचं। आता आपल्याला परत पूर्ण डाळ अशीच दळून घ्यायची मिक्सरमध्ये। तर बघू शकता तुम्ही, मी छान असं पूर्ण डाळ दळून घेतलेली आहे, मस्त बारीक झालेली। आता आपण मसाला दळून घेऊ। आता मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। लसूण घेतलेलं आहे मी 9 ते 10 पाकळ्या, ते आपल्याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि जिरं, आता हे छान मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे, मस्त बारीक झालेलं आहे। आता आपण हा मसाला आहे याच्यात टाकणार डाळमध्ये, जी डाळ आपण बारीक केलेली ती थोडची डाळमध्ये। बघू शकता मी छान झालेलं आहे बारीक। मी आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यात एक कांदा चिरला आहे, मी तो घालणार आहे। मी आता कांद्याची पात, कोथिंबीर आणि हळद पावडर हे पूर्ण आपल्याला घालायचं। आता याच्यामध्ये मिश्रण तयार करायचं छान, आणि चवीनुसार मीठ। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। तुम्ही त्याच्यामध्ये तिखट सुद्धा घालू शकता। मी तिखट नाही घातलेलं आहे, मी रेडीचे घातलेलं आहे। असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त। छान मिक्स झालेलं आहे बघा। चला, आपण तवा गरम झालेला आहे तयार, त्यावर आपण तेल घालू। तवा गरम झालेला आहे, तव्यावर तेल घातलंय मी आता। आता मी चम्मचने तव्यावर कोंडाळे लावून घेते मस्त। गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला, गॅस फुल नाही करायचा। मी तेल घातले तयार, ते असं पसरून घ्यायचं मस्त। तेल पसरल्यामुळे ते चिकटणार नाही तव्याला। हाताला असं पाणी लावून घ्यायचे आणि हाताने असं पसरून घ्यायचं। पटकन नाश्ता होईल असं तयार मस्त। आणि मी फटकटच दाखवते, तुम्ही ह्या तुरच्या डाळीपासून कोंडाळे पण लावू शकता,
कधी कधी असं सण सांच्या पण लावू शकता तुम्ही तव्याला, किंवा वडेसुद्धा करू शकता तुम्ही मस्त. आणि अजून आपण परत आपण फणक्यासुद्धा बनवू शकतो तुरीच्या डाळीपासून. आता आपल्याला हे 3 ते 4 मिनटं कमी गॅसवरतीच मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. आता 2 ते 3 मिनटानंतरच बघू आपण. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, आता आपण बघू शकता तुम्ही किती छान झालेले मस्त झालेले कोंडाळे. आपण याला पराठासुद्धा म्हणू शकतो. हे छान झालेलं बघा, मस्त झालेलं आहे बघा, एकदम क्रिस्पी झालेला आहे मस्त. आता आपण थोडं तेल टाकू. तेल जास्त घातल्यामुळे छान असा क्रिस्पी लागतो खायला. परत मी झाकण ठेवते त्याच्यावर. परत आपण खालची बाजू अजून 2 ते 3 मिनटं झाकून घेऊ मस्त. चला तर मग आता बघू आपण. 2 मिनटं झालेली बघू शकता तुम्ही, छान झालेला आहे मस्त क्रिस्पी झालेला आहे बघा, किती छान लेअर आलेला आहे मस्त. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कोंडाळे असेच काढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत, छान झालेले आहेत कोंडाळे बघा. आणि पटकन झटपट बनणारी रेसिपी होती आज, कमी साहित्यात दाखवली मी अजून. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.